नमस्कार, मी फेरोज मनियार, जनतेचे मत लाईव्ह मध्ये आपले स्वागत. औरंगाबादच्या अभय शिंदेला कॉमनवेल्थ खेळात बॉन्स. इंग्लंड येथे न्यू कॅसल येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ तरबारबाजी स्पर्धेत औरंगाबादच्या अभय शिंदेने कॅटेक गटात ब्रॉन्झ पदक जिंकून भारताचे पदकाचे खाते उघडले. व्यक्तिगत पद जिंकणारा अभय हा मराठवाड्याचाच नव्हे तर महाराष्ट्राचा पहिला तलवार बाजीपटू ठरला आहे. वयाच्या 10व्या वर्षापासून अभयने तलवारबाजी खेळायला सुरुवात केली. त्याने आतापर्यंतच्या प्रवासात राज्यस्तरीय राष्ट्रीय स्पर्धेत अनेक पद प्राप्त केले. कॉमनवेल्थ कॅटेक या ज्युनियर तलवारबाजी स्पर्धेसाठी औरंगाबाद येथील साई क्रीडा प्रशिक्षण केंद्रात भारतीय संघाचे शिबिर घेण्यात आले होते. या शिबिरातूनच भारतीय संघ निवडण्यात आला. औरंगाबादच्या अभयने कॅडेट गटात सायबर प्रकारात ब्रॉन्झ पदक जिंकून एक नवा इतिहास औरंगाबादच्या क्रीडा क्षेत्रात रचला. यापूर्वी त्याने आशियाई तलवारबाजी स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी नोंदविली होती. राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत अभयने सायबर प्रकारात पदक जिंकले. अभयने केवळ खेळातच नाही तर शैक्षणिकसुद्धा नेत्रदीपक कामगिरी केलेली आहे. नुकत्याच 10वीच्या परीक्षेत 95% 50 गुण घेऊन गुणवंता यादीत आपले नाव झळकावले. अभय हा शिवछत्रपती विद्यालय सिडको येथे सध्या 11वी विज्ञान शाखेत शिकत आहे. महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटनेचे सरचिटणीस डॉक्टर उदय डोंगरे म्हणाले, अभयची ब्रॉन्झ पदक जिंकण्याची कामगिरी महाराष्ट्राच्या तलवारबाजी क्षेत्राला अभिमानास्पद आहे. व्यक्तिगत पद जिंकणारा अभय हा राज्यातील पहिलाच खेळाडू आहे. साई केंद्रात 2 महिन्यापासून तलवारबाजी शिबिर घेण्यात आला. या शिबिराचा अभयला खूप फायदा झाला. साई केंद्रातच तो प्रशिक्षण घेत असल्याने त्याची तयारी उत्तम झाली होती. कठोर मेहनतीला फळ मिळाले आहे. भारतीय तलवारबाजी महासंघाचे अध्यक्ष राजू मेहता, सचिव बशीर खान, कोषाध्यक्ष दुधारे, MGM विश्वास अंकुशराव कदम, राज्य तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश काडुळे, सचिव डॉक्टर उदय डोंगरे, जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी, जिल्हा तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष SP जळगावकर, सचिव डॉक्टर दिनेश वंजारे, गोकुळ तांदळे, चंद्रशेखर घुगे आदींनी अभय शिंदेला अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. अभय शिंदेने जनतेचे मत लाईव्हशी बोलताना सांगितले, या स्पर्धेमुळे तलवारबाजी खेळाच्या नवनवीन संकल्पना आत्मसात करता आल्या. अशा स्पर्धेचा मला पुढील कारकिर्दीसाठी नक्कीच फायदा मिळणार आहे. देशासाठी खेळणे हे फारच अभिमानास्पद गोष्ट आहे. तलवारबाजी खेळायला देशामध्ये चांगले दिवस आलेले आहेत. माझी खेलो इंडियासाठी निवड झालेली आहे. अशा स्पर्धेच्या माध्यमातून देशांतर्गत खेळाच्या सुविधा निर्माण करून दिल्या पाहिजेत. प्रथम शिक्षण हस्ता तालुका कन्नड येथे झालं. तिथून वडिलांच्या बदलीमुळे औरंगाबाद येथे राहण्यासाठी आलो. औरंगाबादमध्ये स्टेपिंग स्टोन शाळेत ॲडमिशन घेतलं. स्टेपिंग स्टोन शाळेत असताना 2री-3रीमध्येच खेळाची आवड निर्माण झाली. तलवारबाजी हा खेळ निवड केला. उदय डोंगरे सरांच्या मार्गदर्शनाखाली खेळ सुरुवात केला. स्वप्नील तांगडे, सागर मगरे, अजय त्रिभुवन यांनी प्रथम सराव घेतला. त्यानंतर 8वीपर्यंत खेळत राहिलो. राष्ट्रीय पातळीपर्यंत पदक प्राप्त केले. त्यानंतर 8वीमध्ये खेळाच्या सरावासाठी वेळ मिळत नव्हता. यामुळे शाळा बदलण्याचा निर्णय केला. त्यानंतर जय भवानी विद्यामंदिर या शाळेत प्रवेश घेतला. तिथे सरावासाठी वेळ भेटत होता. नंतर साई प्रशिक्षण केंद्र येथे 8वीमध्येच निवड झाली. 2 वर्षात तुकाराम मेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली चांगला सराव झाला. तिथून अनेक पदके यायला लागली. यानंतर आंतरराष्ट्रीयाच्यात निवड झाली. ती कशी? आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सरांनी साई प्रशिक्षण केंद्रात सराव करून घेतला. ग्वालियर येथे प्रथमच वैयक्तिक मेडल भेटलं. ब्रॉन्झ मेडल ग्वालियर येथे झालेल्या स्पर्धेमध्ये. तेथून निवड झाल्यानंतर एशियन चॅम्पियनशिप स्पर्धा फेब्रुवारीमध्ये खेळलो. त्यानंतर आता जूनमध्ये 15 तारखेला ट्रायल्स होते कॉमनवेल्थचे. त्याच्यात 3रा क्रमांक आला आणि कॉमनवेल्थसाठी निवड झाली. यानंतरचं आपलं ध्येय उद्दिष्ट? यानंतर
एशियन गेम्स, वर्ल्ड चॅम्पियनशिप, एशियन चॅम्पियनशिप आणि ऑलिम्पिक्स या मोठ्या स्पर्धांमध्ये मेडल मिळवण्याचा प्रयत्न असेल. नवीन खेळाडूंसाठी तुम्ही काय प्रेरणा सांगणार? नवीन खेळाडूंसाठी एवढं सांगेल की खूप मेहनत करा, सराव हा कंटिन्यू राहू द्या आणि अभ्यासाकडे पण तेवढेच लक्ष द्या, कारण की अभ्यास केल्याशिवाय खेळामध्ये डोकं चालत नाही. आपल्या परिसरातील ठळक घडामोडीवर लक्ष ठेवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून आपल्या परिसरातील घडलेल्या प्रत्येक घटनेवरची बातमी त्वरित आपल्या मोबाईलमध्ये मिळवा. पाहत राहा जनतेचे मत.